नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र. पिंपळगाव काळे येथील युवकावर केला कोयत्याने वार करून लोखंडी रॉडने मारहाण, दोन व्यक्ती जखमी. जळगाव जामोद दिनांक 23 पिंपळगाव काळे येथे कोयत्याने वार केल्याने एक व्यक्ती जखमी, तर एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याने एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना दिनांक 22 मेच्या रात्री 10:00 सुमारास घडली असून, घटनेची तक्रार फिर्यादी शेख अमीर शेख सलीम राहणार पिंपळगाव काळे यांनी जळगाव जामत पोलीस स्टेशनला 23 मे रोजी दिली आहे. फिर्यादी हे मावस भाऊ अरबाज शेख व शेख नजीर हे तिघे जण रस्त्याने जात असताना गावातीलच चेतन राऊत, हर्षल बहादरे, गोपाल राऊत हे तिघे जण मागून आले व त्यांनी शिवीगाळ केली. तसेच चेतन राऊत याने कोयत्याने फिर्यादीच्या खांद्यावर व कमरेवर वार केले असता फिर्यादी हे खाली पडले. खाली पडल्यावर गळ्यावर त्यांनी कोयत्याने मारले असता त्यांचा वार अडवला, त्यामध्ये फिर्यादीची दोन्ही बोटे जखमी केली. हर्षल बहादरे यांनी शेख अरबाज याचे उजव्या पायावर लोखंडी पाईपने मारहाण केली, ते पाहून शेख नजीर हा पळून गेला. तसेच फिर्यादीच्या मावस भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक तेथे धावून आले. हे बघून गोपाल राऊत यांनी आणलेल्या मोटरसायकलवर दोन्ही आरोपी पळून गेले. दोन्ही जखमी रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले व तिथून त्यांना खामगाव येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. पोलिसांनी तपासचक्र फिरवून तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध जळगाव जामत पोलिसांनी कलम 307, 326, 324, 323, 504, 34 बांधवीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली API पांडुरंग इंगळे हे करीत आहे. सी न्यूज दैनिक महाराष्ट्र, जळगाव जामोद, प्रतिनिधी नागेश भटकर.